ड्रग्सचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पुणे पोलिसांनी एका साईडला क्राईम ब्रांचने कारवाईला सुरुवात केली आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की पालिकेने शहरातले जेवढे अनधिकृत बार पब्स ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या ठिकाणी आता ऍक्शन मोडवरती येऊन कारवाईला सुरुवात केली आहे. याआधी या ड्रग्सच्या संपूर्ण प्रकरणात एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर जे दोन मुलं ड्रग्स सेवन करत होती त्या दोन मुलांनाही, त्यातला एक जण मुंबईचा होता जो मुंबईवरून हे MD ड्रग्स घेऊन आलेला होता, त्याला मुंबईवरून पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. 8 जण आणि प्लस दोघं जण ज्या दोघांविरोधात आता नव्याने FIR दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी अखेर या दोघांना सुद्धा 29 जून पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. आणि त्यानंतर आता पुण्याची महानगरपालिका ही JCB घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करतेय. इलिगल पब्स आणि बार्सला याच्या आधी नोटिसेस देण्यात आल्या होत्या, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नोटिसेस नंतरही या बार्सने याच्यावरती कोणतीही कारवाई नाही केली आणि त्यामुळे आता पालिकेने थेट ऍक्शन घेतलेली आहे आणि या संपूर्ण पबच्या ज्या भिंती असतील, तिथले शेड्स असतील किंवा या ठिकाणी फॅब्रिकेशनचं कोणतं काम झालं असेल तर ते सुद्धा आता संपूर्ण पाडण्याचं काम हे महानगरपालिका करतेय. इंटरेस्टिंगली याआधी सकाळपासून वेगवेगळ्या 37 ठिकाणी कारवाई सुरू होती. आताची जर ही कारवाई पाहिली तर एस्कोबार नावाचा हा बाणेरमध्ये जे बालेवाडी हायस्ट्रीट आहे जिथे विकेंडला तुम्हाला बऱ्यापैकी तरुणांची गर्दी झालेली दिसते ह्या हायस्ट्रीट वरती वेगवेगळ्या ठिकाणी, या स्ट्रीटचं नावच हाय स्ट्रीट असं आहे कारण वेगवेगळ्या ठिकाणी हँगआउट करायच्या जागा इथे आहेत. आणि त्यानंतर आता पालिकेने या संपूर्ण प्रकरणात दोन JCB आणलेत आणि इथला एस्कोबार तोडतात. सकाळीच पाषाण सूस या दोन ठिकाणी सुद्धा कारवाई झाली. त्यानंतर बालेवाडीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिरिक्त जे सगळं आपण म्हणू की जे इनलिगल एन्क्रोचमेंट सगळं झालेलं आहे त्याच्यावरती हा पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करतोय. याआधी भिंती पाडण्यात आलेल्या होत्या या संपूर्ण पबच्या आणि त्यानंतर आता जो त्याचा मूळ ढाचा आहे तो सुद्धा पाडण्याचा प्रयत्न JCB द्वारे केला जातोय. पलीकडच्या बाजूला सुद्धा तुम्हाला दिसेल की भिंतींसोबतच इथे या आधी जे आतमध्ये कन्स्ट्रक्शन उभं करण्यात आलं होतं ते सुद्धा पूर्णतः पाडण्यात आलेलं आहे. सध्याच्या घडीला सकाळपासून कारवाईला सुरुवात झाली आणि त्यानंतर हा पबचा तुम्हाला लाउंज आणि पबचा संपूर्ण इंटरनल भाग तुम्हाला दिसत असेल, तिथले सोफे सिटिंग अरेंजमेंट्स आणि ही आता इथलं शेड सुद्धा पाडण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने JCB चा सुद्धा वापर केला जातोय. याआधी सगळ्या भिंती डिमॉलिश करण्यात आला आणि आता वरचं जे पूर्ण मोठं स्ट्रक्चर आहे एस्कोबार या बारचं ते आता डिमॉलिश करण्यात येत आहे. मूळ मुद्दा हा आहे की पुण्यात जे ड्रग्सचं रॅकेट सगळं वाढतंय, पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्स सापडले आहेत. याआधी कल्याणी नगरचं पोर्शे कारचं ऍक्सिडेंट झालेलं होतं, त्यावेळी रात्रभर सुरू असणाऱ्या ड्रग्ज आणि जात्रावर सुरू असणाऱ्या संपूर्ण पब्स आणि जे वेगवेगळे बार होते यांच्यावरती कारवाई करण्यात आली होती. पण त्यानंतर सुद्धा काही लोकांना नोटिसेस देण्यात आल्या होत्या, नोटिसेस दिल्यानंतरही त्यांनी कोणतीही यामध्ये ऍक्शन घेतलेली नाही आणि त्यामुळेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अखेर हे संपूर्ण इनलिगल जे सगळे बार आहेत पुण्यातले हे यांच्यावरती कारवाई केली. आतापर्यंतचा जर आपण एकूण आकडा पाहिला गेल्या एप्रिल महिन्यापासूनचा, म्हणजे मे महिन्यात हा संपूर्ण इन्सिडेंट घडला, पण पालिकेने दिलेली जी आकडेवारी आहे ती साधारण एप्रिल महिन्यापासूनची आहे. ती आकडेवारी आताच्या घडीला असं सांगते की जवळपास 188 अशा जागा आहेत ज्याच्यावरती पालिकेने ऍक्शन घेतलेली आहे. त्यानंतर याच्यातल्या 69 असे पब्स आहेत ज्यांचे लायसन्स आतापर्यंत सस्पेंड करण्यात आले आहेत. थोडक्यात एक्साईज डिपार्टमेंट म्हणजे उत्पादन शुल्क विभाग जो आहे त्यांनी लायसन्स सस्पेंड केलेले आहेत 69 जागांचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त 6 आतापर्यंत म्हणजे 6 बार्स आणि पब्स आहेत जे थेट डिमॉलिश करण्यात आलेत. आणि आज सकाळपासूनचा हा चौथा बार आहे जिथे बालेवाडी हायस्ट्रीट हा संपूर्ण एरिया बाणेर एरिया येतो, त्या बाणेर एरियाच्या पुढे हे संपूर्ण डिमॉलिशनचं आता काम सुरू झालंय. JCBs दोन लावण्यात आलेले, ते दोन्ही JCBs हे पूर्ण स्ट्रक्चर जो आहे म्हणजे ज्याला आपण ढाचा म्हणू हे पूर्ण स्ट्रक्चर डिमॉलिश करायचा प्रयत्न करतायत. या आधीचे जो दोन बारवर कारवाई झाली त्यातले एका बारची संपूर्ण भिंत पाडण्यात आली होती. दुसऱ्या बारमध्ये ज्या ठिकाणी एक्सेसिव्ह बांधकाम फक्त झालेलं होतं, म्हणजे मूळ इमारतीला जोडून एक एक्स्ट्रा तिथे दोन मोठे हॉल्स आणि तिथे लाउंज करण्यात आले होते ते पाडण्यात आले. आणि आताच्या घडीला हा एस्कोबार नावाचा संपूर्ण बार आहे हा संपूर्ण पालिकेने पाडण्यासाठीचं आताच्या घडीला काम सुरू केलंय. दिवसभर ह्या संपूर्ण कारवाया चालू राहणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि
पुण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा प्रश्न असलेला हा संपूर्ण आहे, त्यामुळे अतिक्रमण असेल त्यानंतर एक्साईज डिपार्टमेंट जे उत्पादन शुल्क विभाग आहे तो असेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त या संपूर्ण ड्रग्सच्या प्रकरणात आता क्राईम ब्रांच ज्या पद्धतीने संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन करते की ड्रग्ज आले कुठून, कशा पद्धतीने ते सर्क्युलेट झाले, आणखी कुठे ते घेतले गेले होते का, त्याच संपूर्ण यातला या कारवाईचा हा आणखी एक भाग तुम्हाला आता संपूर्ण दिसत असेल. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओंकार वाबळे, मुंबई तक पुणे.